बातमी अंबाडीमधून समोर आलेली आहे. वज्रचुरी शिक्षण प्रसारक मंडळ येथे आदिवासी गरीब विद्यार्थ्यांसाठी आलेला पोषण आहाराचा टेम्पो चक्क काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी जात असल्याचा अजब कारभार या शिक्षण मंडळाचा समोर आलेला आहे. वज्रचुरी शिक्षण संस्थेच्या अनुदानित न्यू इंग्लिश हायस्कूल वज्रचुरी शाळेच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या पोषण आहाराचा काळा बाजारात श्रमजीवी संघटनेने उजेडात आणलेला आहे. वज्रचुरी येथील शाळेतून एका खासगी टेम्पोने हा माल अंबाड येथील प्रवेश किराणा स्टोअर मध्ये आणून विक्री होत असताना श्रमजीवी संघटनेच्या प्रमोद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलेले आहे. या संस्थेच्या शाळेत बहुसंख्य आदिवासी तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास आज काळ्या बाजारामध्ये विकण्याचे पाप करणाऱ्या या भ्रष्ट विश्वस्त आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत पंचनामा करून धान्य आणि टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाची वज्रेश्वरी गणेशपुरी आणि अंबाडी येथे महाविद्यालय आहेत. यामध्ये शेकडो गरीब आदिवासी मुलं या परिसरातले शिक्षण घेतात. आज अंबाडी नाका येथील सुप्रसिद्ध अशा प्रवेश किराणा स्टोर या होलसेल दुकानामध्ये वज्रेश्वरी शिक्षण संस्थेचं गरीब विद्यार्थ्यांना आलेलं पोषणाचं धान्य विकणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष येऊन मालाचा टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये 50 ते 60 गोणी होत्या, त्यातल्या 25-30 गोणी उतरवलेल्या होत्या. त्या आम्ही प्रत्यक्ष पकडल्या. शाळेचे एक कर्मचारी शिपाई यांना तिथल्या हेडमास्टरांनी ती जबाबदारी दिलेली की आज रविवारचा दिवस आहे, बरोबर तो माल त्यांना काढायला सांगितला आणि 10 दुकानात ठेवून पोचवायला सांगितला. शिपायांकडं माहिती घेतल्यावर आम्हाला कळलं की शिपायांना या पूर्ण व्यवहाराचं काहीही माहीत नाही आहे. पूर्ण व्यवहार हा हेडमास्टर एच के पाटील या व्यक्तीने आणि त्या संस्थेचे पदाधिकारी जे आहेत, संस्थेचे जे संचालक आहेत, या लोकांनी हा व्यवहार केलेला आहे आणि यामध्ये मोठा काळा बाजार आहे. यापूर्वीही संस्थेचा धान्य गरीब आदिवासींच्या तोंडचा घास विकण्याचं काम या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. प्रवेश किराणा स्टोर हा होलसेलचा व्यापारी असल्यामुळे त्यांच्याकडनं हा माल घ्यायचा, पण हा माल घेताना तो गव्हर्नमेंटच्या पॅकिंग गोणीची शाळेमध्येच त्यांनी पलटी मारली आम्ही आता माहिती घेतल्याप्रमाणे, आणि त्या गोणी बदलून या प्रायव्हेट गोणी, मला वाटते या गोणी प्रवेश किराणा स्टोरवाल्यांनी त्यांना रिकाम्या गोणी दिल्या आणि हा माल आणून विकलेला आहे. आम्ही याबाबत संबंधित प्रशासन, पोलीस प्रशासन गणेशपूरचं यांना कळवलेलं आहे. आमची मागणी आहे की गरीब आदिवासी कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास गव्हर्नमेंटकडनं जो पोषण आहार मिळतो तो विकण्याचा, काळ्या बाजार विकण्याचा प्रयत्न करणारे हे एच के पाटील नावाचे जे हेडमास्टर आहेत ते किंवा संस्थेचे संबंधित पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही समाजवादी संघटनेच्या वतीने मागणी करतो. वज्रेश्वरी शिक्षण संस्थेच्या अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून येणाऱ्या पोषण आहाराच्या धान्याचा हा काळा बाजार आहे. यापूर्वी संस्थेच्या विश्वस्तांनी असे अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप यामधून करण्यात आलेले आहेत. आज पकडलेला हा माल पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यामधून करण्यात आलेली आहे. वटाने घेतले तुम्ही, डाळ घेतली, आता शाळेच्या गरीब आदिवासीच्या पोराच्या हक्काचा विकास लागले ते आरामखोर. तुमचा बापाचा माल घेऊ गरीब आदिवासीसाठी सरकारकडे आणला माल तुम्ही विकता, लाज वाटत नाही तुम्हाला? एवढी भीक लागली ना संस्थेवाल्यांना, 12 भाव झालो मला एक शिवाय चौकाची पुढची जे डोंगरी शालायची काय काय माल. हॅलो माल काय हवं? फक्त तांदूळ शाळेतून भरले, वज्रेश्वरीच्या डोंगरी शाळेतून. किती कोणी येत्या शाळेचा माल काळ्या बाजारात पकडलाय माल या अंबाडीला.